नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमाचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याच्या विविध भागात सुमारे 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने आज मान्यता दिली। या माध्यमातून राज्यात 53,000 जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे। पुण्यात देशातील पहिल्या 10,000 कोटीचा इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यात आता 62,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येते आणि या गुंतवणुकीमधून जवळपास 50,000पेक्षा जास्त बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे। वीस हजार कोटीच्या स्टील प्रकल्पांच्या गुंतवणुकीला आज आम्ही मान्यता दिलेली आहे। भद्रावती, चंद्रपूर इथे हरित तंत्रावर आधारित 20,000 कोटीच्या गॅसिफिकेशन प्रकल्पांना आज आम्ही मान्यता दिलेली आहे। अशा प्रकारे जवळजवळ 62,000 कोटीच्या प्रकल्पांना आज कॅबिनेट सब कमिटीमध्ये आम्ही मान्यता दिली आणि या प्रकल्पातनं किमान 45,000 बेरोजगार युवा पिढीला रोजगार मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारमधल्या मंत्र्यांवर तोफ डागली आहे। थेट बेळगावात धडक देऊन रोहित पवारांनी मंत्र्यांना सवाल विचारलाय। तर राज्यातील मंत्री घाबरट असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा समाचार घेतलाय। थेट बेळगावात रोहित पवार, आजोबांचा शब्द नातवाने पाळला, मंत्री बेळगावला का जात नाही? रोहित पवारांचा मंत्र्यांना सवाल, मंत्री घाबरले, आदित्य ठाकरेंची टीका। बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रोहित पवारांनी अभिवादन केलं। मागील काही दिवसात महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला तणाव वाढलाय। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेळगाव मध्ये जाऊन मराठी भाषिकांना धीर द्यावा लागेल असं जाहीर केलं होतं। शरद पवारांऐवजी त्यांचे नातू रोहित पवार यांनी बेळगाव मध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची देखील भेट घेतली। चळवळीचं केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावात भेट देऊन रोहित पवारांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। महाराष्ट्रामध्ये असणारे आपण सर्वजण नागरिक, आपल्यालाही संदेश त्या ठिकाणी योग्य नसतो की महाराष्ट्राची जी अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त भीती इतर राज्याला त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेवून जो पत्र लिहित असेल आणि आपले मंत्री जात नसतील तो एक संदेश त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जात नाही। त्यामुळे हे जे बोलणारे भाजपचे लोक आहेत त्यांनी आधी या प्रश्नाला उत्तर द्यावं की त्यांचे जे नेते बेळगावमध्ये त्या ठिकाणी जाणार होते, सांगून जाणार होते, ते का आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही। रोहित पवारांनी मंत्र्यांवर हल्लाबोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही मंत्र्यांवर निशाणा साधला। मंत्री घाबरतात ह्यासाठी गेले नाही, ते मंत्री पण जाऊ शकत होते, आपल्या देशात कोणी कुठेही जाऊ शकतो, पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी धमकी देणं आणि दोन मंत्री एक तर घटना बाहेर सरकारचे लगेच एवढं घाबरून घाबरट सरकारमध्ये बसल्यानंतर तो दौरा मागे घेणं ही दुःखाची गोष्ट। सीमा प्रश्नावर तोडगा काढण्याकरता राज्य आणि केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र इतकी वर्ष कुणामुळे हे प्रश्न सुटले नाहीत असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दावा सांगितला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी बेळगाव मध्ये मराठी भाषकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। एकंदरीतच आजोबा शरद पवारांनी दिलेला शब्द नातू रोहित पवारांनी पाळला असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रोहित पवार आणि